आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. एकार्जुना इथं 31.90 कोटी रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नागपूर शहर आणि जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 8,117 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विदर्भात महावितरण अंतर्गत नागपूर जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्हा आहे. देशातील लोकशाही ही प्रामुख्यानं विकासावर अवलंबून आहे. लोकशाही तटस्थता असणं आवश्यक असून सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य असावं असं प्रतिपादन नवी दिल्ली येथील सार्वजनिक धोरण आणि सामाजिक विज्ञान सरकारी संस्था केंद्राच्या प्रमुख डॉ रुमकी बसू यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या हिरक महोत्सवानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद कॅम्पसमधील डॉ AK डोरले सभागृहात शुक्रवार दिनांक 27 आणि शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी बीजभाषण करताना डॉ बसू मार्गदर्शन करत होत्या. निकालस महिला महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, आधार आणि वनराई यांच्या संयुक्त विद्यमानं विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा वैखरी 2024 करंडक इग्नू प्रादेशिक केंद्र नागपूरच्या आशुतोष तिवारी आणि रितेश कुमार यांनी पटकावला. इंडियाज डेव्हलपमेंट इज मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन या विषयावर ही वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. महाराष्ट्र ललित कला निधी मुंबई आणि सप्तक नागपूर प्रस्तुत गुणीजन समारोह बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता सायंटिफिक हॉल लक्ष्मीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्हायोलिन वादक अनुप्रिया देवतळे यांचं वादन होईल. त्यांना तबल्यावर तरुण लाला साथ देतील. त्यानंतर पंडित सुरेश बापट यांचं शास्त्रीय गायन होणार असून त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करतील. अनुप्रिया देवतळे या ऑल इंडिया रेडिओच्या अ श्रेणी कलाकार आहेत. हा कार्यक्रम संगीतप्रेमीसाठी निःशुल्क ठेवण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील धान पिकाचं नुकसान केल्यानंतर आता रानटी हत्तींचा कळप गडचिरोली शहराच्या सीमेवर दाखल झाला आहे. या कळपात मोठे हत्ती आणि पिल्लू असे एकंदर 28 हत्ती असून सध्या ते पुलखल गावानजीकच्या पॉवर प्लांट परिसरात आहेत. वनविभाग त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून असून परिसरातील गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत असल्याचं गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.